ग्राम पंचायत सरपंच ग्राम सेवक रेट्रे तालुका शावडी उपरोक्त विषयावे वन परिमंडल मलकापुर मार्फत सर्व ग्रामस्थांना कळवले होते की आपल्या गावच्या परिसरामध्ये असणारे शासकीय राखीव वन क्षेत्र जंगल क्षेत्र त्यामधील वनस्पती वृक्ष मौल्यवान झाडोरा तसेच रोपवने विविध प्रकारचे पशु पक्षी वन्य प्राणी त्यांची आश्रयस्थाने ही आपली बहुमूल्य राष्ट्रीय संपत्ती असून त्याचे संरक्षण करणे तसेच सदर संपत्तीचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। म्हणून सदर जंगल क्षेत्रास व रोपवन क्षेत्रास वनवा लागणार नाही म्हणून कृपया खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी। जंगल क्षेत्र व रोपवन यांचे अतिलगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पान पेटवताना नजीकच्या वन अधिकारी यांना कळवल्याशिवाय आग पेटवू नये। सावधगिरी उपाययोजना न करता आग पेटवून जंगल क्षेत्र जाळ्यास त्यास भारतीय वन अधिनियम 1927 कलम 36(1) ब चे उल्लंघन म्हणून 2 वर्ष कैद व 5,000 रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होती आणि झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून वेगळी रक्कम न्यायालय ठरवेल तेवढी रक्कम दंड म्हणून भरावी लागेल। दुसरा पॉइंट आहे पाक पेटवण्यासाठी पेटवलेली आग पूर्णपणे विझल्याशिवाय आपले मालकी क्षेत्र सोडून जाऊ नये। तिसरा पॉइंट आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये ग्रामसभा घेऊन जंगलाबाबत महत्व पटवून देऊन जंगलास आग लागली जाणार नाही याची माहिती द्यावी। चौथा पॉइंट आहे आधीपासून जंगल संपत्तीचे संरक्षण करावे व निसर्गाचा समतोल राखून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास मदत करावी। पाचवा पॉइंट आहे आपल्या परिसरातील जंगल क्षेत्रास आग लागल्याचे निदर्शनास येतात आग विझवण्यासाठी वन अधिकारी यांना मदत करावी। सभा हे वनवा आग लावताना एखादी व्यक्ती निदर्शनास आल्यास सदर व्यक्तीचे नाव कार्यालयास कळवावे व कळवणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल। वरील प्रमाणे आपल्या कर्तव्याचे पालन करून जंगल संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्यास सहकार्य करावे ही विनंती।